महिलांच्या गळ्यातील दागिने सोडणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली फिर्यादी सविता प्रकाश सातलगाव व छत्तीस राहणार दत्तनगर सोलापूर या आपल्या कुटुंबियांसह पायी कुमठेकर हॉस्पिटल समोरून आपल्या घराकडं जात होत्या त्यावेळी ते त्यांच्या घराजवळ समोरून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांपैकी मागं बसलेल्या तरुणानं सविता सातलगाव यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाचं सोन्याचं गंठण जबरदस्तीनं हिसका मारून चोरून नेलं होतं याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्हे शाखेकडील पोलीस पथकानं घटनास्थळाला भेट दिली होती आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज गोपनीय माहिती आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे उघडकीस सांडण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं होतं सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार आणि विनोद राजपूत यांना माहिती मिळाली की जुळे सोलापुरात चेन स्नॅचिंग केलेले दोन्ही सम त्यांच्या ताब्यातील एच एफ डिलक्स लक्स मोटारसायकलीसह सैफुल चौक ते बॉम्बे पार्क रोडवरील नवीन आय एम एस शाळेकडे जाणाऱ्या रोडवरील चौकात येणार आहेत त्यानुसार पथकानं सापळा लावून आकाश सिद्धलिंग जाधव वय चोवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर पाच लिमयेवाडी सध्या राहणार मुंढवा पुणे आणि त्यांच्या पाठीमागं बसलेल्या इस्माचं नाव विजय जगन्नाथ पोसा व तेवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर पाच सध्या राहणार मुंढवा पुणे यांना ताब्यात घेतलं अधिक चौकशी केली असता त्यांनी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली अशा प्रकारे चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघडकीस सांडले त्यांच्याकडून बत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत एक लाख साठ हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोटारसायकल किंमत पन्नास हजार रुपये दोन मोबाईल किंमत वीस हजार रुपये असा एकूण दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रीती टिपरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार आणि गुन्हे शाखेकडील करण माने प्रकाश गायकवाड वसीम शेख प्रवीण शेळकंदे नेताजी गुंड महेंद्र ठोकळ यांनी बजावली